नमस्कार मित्रांनो, पशुपालक माझा मित्र या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्या गोठ्यातील दुधाच्या जनावरांना जो विण्याअगोदर 25 दिवस आणि विल्यानंतर 10 दिवस हा जो काळ असतो ना, तो अतिशय महत्त्वाचा काळ असतो। त्याला आपण ट्रान्झॅक्शन पिरियड म्हणतो। मित्रांनो, हा जो ट्रान्झॅक्शन पिरियड आहे ना, तोच ठरवतो की तुमची गाय किंवा म्हैस पुढे विल्यानंतर किती दूध देणार आहे, किती दिवसात ती माझावर येणार आहे, त्या जनावरासाठी विल्यानंतर जो वार असतो तो पडणार आहे का, या सर्व गोष्टीचे ट्रान्झॅक्शन पिरियडमध्ये घेतलेल्या जनावरांच्या काळजीवर अवलंबून असतो। म्हणून मी आज या व्हिडिओमध्ये आपल्या गाभण जनावराला काय खुराक द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा, जेणेकरून आपल्या जनावरचा वार पडेल, तिला तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस कसलाही त्रास होणार नाही व ती वेळेनंतर चांगल्या प्रकारे दूध देईल आणि वेळेवर माझ्यावर येईल, या सर्व गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी एक फॉर्म्युला सांगणार आहे। तर तो फॉर्म्युला बघण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। मित्रांनो, ट्रान्झॅक्शन पिरियडमध्ये देण्यात येणारे फीड सध्या मार्केटमध्ये बाजारामध्ये बऱ्याच कंपन्या तयार करतात, पण आपल्याला आपल्या हाताने ट्रान्झी फीड तयार केलेले कधीही एकदम फायद्याचे ठरते। त्यामध्ये गॅरंटी असते आणि पैशाचीही बचत होते। आपण आपल्या स्वतः चेक करू शकतो, आपण स्वतः चेक करू शकतो की प्रत्येक घटक त्यामध्ये प्युअर आहे का, तो खराब तर नाही ना, या सर्व गोष्टीचा आवश्यक फायदा आपल्याला होतो। म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ट्रान्झी फीड तयार कसे करावी याची डिटेलमध्ये माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण व्हिडिओमधील माहिती एकदम चांगली मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करून बघू नका। आता गाभण काळामध्ये दुधाच्या जनावरांना जास्त ऊर्जा असणारा खुराक द्यावा लागतो, तसेच प्रोटीनचे प्रमाणसुद्धा त्या खुराकामध्ये जास्त प्रमाणात असावे व गाभण जनावरांना देण्यात येणारा खुराक हा त्यांना पचण्यासुद्धा सोपा असला पाहिजे, तरच आपले दुधाचे जनावर व्यवस्थित दूध देते आणि त्याचा वार पूर्ण पडतो, त्याची डिलिव्हरी नॉर्मल होते व त्या जनावरांना मिल्क फीवर किंवा किटोसिस यासारखे आजार होत नाही। त्यासाठी त्यांच्या खुराकात काय काय मिक्स करायचे ते तुम्हाला सांगतो। मित्रांनो, मी जो फॉर्म्युला इथे सांगणार आहे तो फक्त आपली गाय किंवा म्हैस विण्याअगोदर 40 दिवस त्या गाभण जनावराला द्यायचं आहे। आता या ठिकाणी आपण 100 किलोचे फॉर्म्युलेशन आपण करणार आहोत, म्हणजे 100 किलो खुराक आपण बनवणार आहोत। त्याच्यामध्ये आता कोणते कोणते घटक किती घ्यायचे तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे मका। तर मका आपल्याला या ठिकाणी 30 किलो घ्यायचा आहे। यामध्ये कार्बोहायड्रेटचे भरपूर प्रमाण असते, मक्याचे प्रोटीनचे मक्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते। मित्रांनो, मका हा आपण फक्त 30 किलोच घ्यायचा आहे। जास्त घेतला तर ॲसिडिटी होण्याची शक्यता असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मका हा प्युअर असला पाहिजे, एकदम फ्रेश, नाहीतर किडलेला किंवा बुरशी लागलेला मका आपण घ्यायचा नाही। त्यामुळे नीट बघूनच मका 30 किलो घ्यायचा आहे। त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो गहू बरडा किंवा गहू भुसा। मित्रांनो, गहू भुसा आपल्याला या ठिकाणी 16 किलो एवढा घ्यायचा आहे, कारण यामध्ये फायबरचे प्रमाण असते, पचण्यास चांगला असतो। तर गहू भुसा या ठिकाणी 16 किलो आपण घेणार आहोत। आणि तिसरा घटक म्हणजे मूग डाळीचा बरडा। मूग डाळीचा जो बरडा आहे आपल्याला या ठिकाणी 17 किलो एवढा घ्यायचा आहे। हा पचण्यास चांगला व उच्च प्रोटीनयुक्त असतो, म्हणून मूगडाळ किंवा मूगडाळीचा भरडा आपल्याला 17 किलो या खुराकामध्ये घ्यायचा आहे 100 किलोमध्ये। पशुपालक मित्रांनो, पुढील जो घटक आहे तो आपण प्रत्येक जनावराला घालतो विल्यानंतर विण्याअगोदर, ते म्हणजे सरकी पेंड। ही तर सर्वांना माहितीच आहे, आपण या ठिकाणी सरकी पेंड ही 16 किलो एवढी घेणार आहोत। सरकी पेंडेमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीनचे प्रमाण असते, म्हणून आपण सरकी पेंड ही 16 किलो घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण जो घटक घेणार आहोत तो आहे मोहरीचे तेल। या ठिकाणी मोहरीचे तेल हे 10 किलो एवढे घ्यायचे आहे। मित्रांनो, यामध्ये सुद्धा
प्रोटीनची मात्रा जास्त असते म्हणून 10 किलो मोहरीचे तेल आपण घ्यायचं आहे. आणि गाभण जनावराच्या खुराकामध्ये आता पुढचा जो मिक्स करण्यासाठी जो घटक आहे तो म्हणजे बायपास फॅट. कदाचित तुम्ही ऐकून असाल किंवा बघितलं असेल किंवा नसेल, पण बायपास फॅट हा बाजारात सहज तुम्हाला मिळून जाईल. कोणत्याही चांगल्या कंपनीचे बायपास फॅट आपण 1 किलो एवढा घ्यायचा आहे. बायपास फॅटमध्ये ऊर्जेचे प्रमाण म्हणजे एनर्जी वाढवण्याचे काम हे बायपास फॅट करते, त्यामुळे आपण बायपास फॅट 1 किलो या 100 किलोच्या फॉर्म्युल्यामध्ये 1 किलो बायपास फॅट घालायचं आहे. त्याचबरोबर ईस्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायचे. ईस्ट म्हणजे बऱ्याच जणाला अजून माहीत नाही की ईस्ट म्हणजे काय. ईस्ट तर ही पचनक्रियेची पावडर असते. तर या 100 किलोच्या फॉर्म्युल्यामध्ये 250 ग्रॅम म्हणजेच पावशर आपल्याला हे ईस्ट घ्यायचं आहे मित्रांनो. तर ईस्ट बाजारात तुम्हाला कुठेही मिळून जाईल. तर आपल्या गाभण जनावराची पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी, पचनक्रिया वाढवण्यासाठी, त्यासाठी आपल्याला ईस्ट या ठिकाणी घ्यायचं आहे. तर पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे हळद. मित्रांनो, प्रत्येक घटका काही ना काही असे विशेष असे घटक आहे, त्यामध्ये आपल्याला हळद ही 500 ग्रॅम घ्यायची आहे म्हणजे 1/2 किलो. या हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे गाभण जनावरच्या या खुराकामध्ये हे हळद ही 1/2 किलो आपल्याला घ्यायची आहे. तर या 100 किलो फॉर्म्युल्यामध्ये अशा प्रकारे घटक घ्यायचे आहेत मित्रांनो. मित्रांनो, गाभण जनावराच्या ट्रान्झफीडमध्ये आपल्याला आणखी काही घटक मिक्स करायचे आहेत. तर मिनरल हे सुद्धा मिक्स करणे गरजेचं आहे. बरेच जण म्हणतात की गाई वेल्यानंतर किंवा माझावर ज्यावेळेस माझावर येण्याचा जो काळ आहे त्यामध्येच मिनरल वापरावे. गाभणमध्ये बरेच जण वापरत नाही. तर आपल्याला या ट्रान्झफीडमध्ये मिनरल सुद्धा घेणे गरजेचे. तर 1 किलो या 100 किलोमध्ये 1 किलो मिनरल आपल्याला घ्यायचं आहे. कोणत्याही चांगल्या कंपनीचे मिनरल तुम्ही वापरू शकता. आणि गाभण जनावराच्या खुराकात मिक्स करून टाकायचं आहे. आणि त्याच्या पुढचा घटक आहे तो म्हणजे टॉक्सिन बाइंडर. कोणत्याही कंपनीचे टॉक्सिन बाइंडर आपल्याला या ठिकाणी 250 ग्रॅम घ्यायचे आहे. आता टॉक्सिन बाइंडर काय असते हे तुम्हाला सांगतो की आपण देत असलेल्या वैरणीचा खुराकाचा कोणत्याही प्रकारची बाधा आपल्या जनावरांना होऊ नये म्हणून टॉक्सिन बाइंडर हा एक पावडर येते. तर ते आपल्याला या ठिकाणी 250 ग्रॅम एवढे घ्यायचे आहे, त्या खुराकात मिक्स करायचे. याने काय होते की आपल्या जनावरांची ॲसिडिटी वाढत नाही. कुठल्याही प्रकारचा खुराकाचा अतिरिक्त वापर झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी आपल्याला या काळामध्ये हे टॉक्सिन बाइंडर कोणत्याही कंपनीचे आपण 250 ग्रॅम एवढे मिक्स करायचे. आणि याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सोयाबीन डिओसी किंवा सोयाबीनचे दाणे. आपण या ठिकाणी 8 किलो एवढे घ्यायचे आहे. हे घेण्याचे कारण म्हणजे यामध्ये फॅटचे प्रमाण भरपूर असते आणि प्रोटीनचे प्रमाणसुद्धा चांगले असते. त्यामुळे आपण या ठिकाणी 8 किलो सोयाबीन गाभण जनावरच्या खुराकात मिक्स करायचे मित्रांनो. तर अशा प्रकारे आता आपला हे जे सर्व घटक आहेत ते 100 किलो झालेले आहेत. या सर्व वस्तू चांगल्या बारीक करून मिक्स करून एजू करून आपल्या गाभण जनावराला शेवटच्या महिन्यामध्ये सकाळी 1/4 किलो म्हणजे 1 किलो 125 ग्रॅम आणि संध्याकाळी 1 किलो 125 ग्रॅम अशा प्रकारे कमीत कमी 40 दिवस किंवा कमीत कमी 30 दिवस तर दिलं गेलं पाहिजे. मित्रांनो, बरेचजण म्हणतात की आपली गाय आता गाभण गेली आहे, तिला आत्ता काय आपल्याला जास्त खुराकाची किंवा जास्त काळजीची गरज नाही. तर या काळातच नेमकं बरेच जण दुर्लक्ष करतात. तर असे केले नाही पाहिजे. अशा प्रकारचा संतुलित आहार, संतुलित पशुआहार, ट्रान्झफीड जर आपण तयार केले तर आपला एकदम चांगला फायदा होणार आहे. मित्रांनो, गाभण काळात आपण स्वतः तयार केलेला खुराक जर दिला तर सर्वात भारी कंपनीच्या गोळीपेंडीला सुद्धा हा खुराक मागे पडेल, आपला फायदा होईल, आपले जनावर सुदृढ सशक्त व निरोगी राहील. आणि मला आशा आहे की हा फॉर्म्युला तुम्ही करून बघाल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला
लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, निंद्रा, धन्यवाद.